आणि मला वाटतं असा नेता महाराष्ट्रात होणे नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा होता. जो गोपीनाथगड ताईंनी परळीला उभा केला, जो गोपीनाथगड आमच्या उदयीन उभा केला, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नगरमध्ये आता आम्ही उभा करतो आता. आणि मुंडे साहेबांचा आणि स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचं काय नातं आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांच्या नेत्या पंकजाताई मुंडे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादाभाऊ, माजी मंत्री बाळासाहेब, केंद्रीय मंत्री भारतीताई पवार, प्रीतमताई आपल्या खासदार, हेमंतजी गोडसे, सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व नेतेगण, उपस्थित सर्व आदरणीय गोपीनाथरावांच्यावर प्रेम करणारा सर्व माझा या ठिकाणीतला सर्व मोठा शेतकरी वर्ग, बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, प्रथमतः मी उदयरावचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय कल्पकतेनं आज या गोपीनाथ गडाची उभारणी त्यांनी केली. आदरणीय मुंडे साहेबांचं स्मारक त्यांनी आज आपल्यासाठी या ठिकाणी उभं केलं आहे, जे चिरंतन स्मृती या निमित्तानं मुंडे साहेबांच्या आपल्यासमोर ज्या नेहमीच आहेत पण पुन्हा आज त्या उजागर होत आहेत. मला वाटतं आपल्या सर्वांच्या वतीने प्रथमतः स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पवित्र स्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो. खरं त्यांचा एक झंझावत होता महाराष्ट्रामध्ये, गोपीनाथराव मुंडे साहेब म्हणजे एक वादळ होतं. ते विधानसभेत आपण पाहिलं, रस्त्यावर पाहिलं आणि समाजाच्या प्रश्नासाठी उभा राहत संघर्ष करताना आपण पाहिलं. आणि मला वाटतं असा नेता महाराष्ट्रात होणे नाही अशा प्रकारचं व्यक्तिमत्व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं होतं. मी अधिक वेळ घेणार नाही कारण उशीर फार झालेला आहे, पण प्रत्येक पक्षाला संधी मिळाली पाहिजे म्हणून भुजबळ साहेबांना दिली, बाळासाहेबांना दिली, आता आमचे नेते गडकरी साहेब आहेतच इथे, मुख्यमंत्री महोदय आहेत, ते बोलणारच आहेत आणि आपल्या नेत्या पंकजाताई सुद्धा आपल्याशी संवाद करणार आहेत. मी अधिक वेळ घेत नाही, पण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, नगर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, जो गोपीनाथगड ताईंनी परळीला उभा केला, जो गोपीनाथगड आमच्या उदयीन उभा केला, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून नगरमध्ये आता आम्ही उभा करतो आता. आणि त्यानिमित्तानं कारण ते आपले नेतेच होते, म्हणजे मुंडे साहेबांचं आणि स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांचं काय नातं आहे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि त्यामुळं ती दायित्व आपल्यावर आहे आणि समाजाकरता केलेल्या कामाचं दायित्व, त्यांची बांधिलकी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या स्मृती आपल्यामध्ये कायम आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना अतिशय इतका मोठ्या स्वरूपाचा कार्यक्रम त्याचं आयोजन केलं आहे किंबहुना मी ताईंना सांगू शकतो, याच्यापेक्षा एक मोठा गोपीनाथगड नगर जिल्ह्यात उभा राहील अशी खात्री देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.